नमस्कार मित्रांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी आठ सप्टेंबर भागामध्ये रुपाली म्हणते कसं मारू या म्हाताऱ्याला ह्या नेत्राचं कायम लक्ष आहे माझ्याकडे त्या इंद्राणीला काय उत्तर देऊ नेत्रा मिक्सर लावते आणि याचा फायदा रुपाली घेते ती पटकन हातात उशी घेते आता आजोबांना नेत्राचं मूल आठवतं रुपाली बाईसाहेबांकडून तुमच्या जीवाला धोका आहे पण आजोबा तुम्ही अजिबात घाबरायचं नाही रुपाली बाहेर नेत्राकडं बघत असते आणि आजोबांच्या तोंडावर उशी ठेऊन दाबत असते तिचा दाब एवढ्या जोरात पडतो की आजोबा शांत होतात तेवढ्यात नेत्र येते आणि बघते तर दार लावलेलं ती मोठ्याने ओरडते बाईसाहेब तुम्ही दार का लावलं वाजवत म्हणते आजोबा बाईसाहेब दार उघडा तिच्या हातातली पेज पडते ती, ती मोठ्याने ओरडते केतकी काकू केतकी पण पळत येते ते दोघी दार वाजवत म्हणतात रुपाली वहिनी दार उघड ना रुपाली मागून येते आणि स्माईल करू म्हणते काय काय झालं काय तुमचं चाललंय आरडाओरडा इकडे तिकडे बघते तर सूप खाली सांडलेलं असतं आणि त्याचा बाउल पण फुटलेला असतो ती चाल बाजूला व्हा आणि चावीने आजोबांच्या खोलीचं चा दार उघडते आणि म्हणते झोपलेत ना ते आणि हे काय हे काय सगळं आज जण म्हणते बघ झोपलेत ना बाबा आणि जा परत सूप कर आणि तूच पाज नंतर आणि निघून जाते केतकी के म्हणते नेत्रा काय झालं हे सगळं काय आहे बरं राहू दे तू बाबांसाठी सूप बनव आबा इंद्राणीची वाट बघत असतात आणि विचार करतात इला का भेटायचं आहे मला तेवढे ती येताना दिसते पण त्यांना मात्र मनोरमाच दिसते मनोरमा स्माईल करून त्यांच्यासमोर उभी असते आबा रडायला लागतात इंद्राणी म्हणते एवढं टेन्शन नका घेऊ तुम्ही आपण बसून बोलूया का, का? ते म्हणतात नको तुम्ही बोला ती म्हणते मला नेत्राबद्दल जाणून घ्यायचं होतं म्हणजे तुमच्याबद्दल पण जाणून घ्यायचं आहे मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत पद्माकर राज्याध्यक्षांना तुम्ही कसं ओळखता आबा म्हणतात ते आदोबाईची आजोबा आहेत ना म्हणून ओळखतो ती ती नाही ही ती ओळख नाही हो ना त्यांना तुम्ही खूप आधीपासून ओळखता मला सगळं माहिती आहे आबा म्हणतात म्हणजे ती सूर्यमुद्रा करते पण आबांचं लक्ष मात्र तिच्या बोटांकडे जातं आबा मनामध्ये मा दिव्याईची प्रार्थना म्हणायला लागतात आणि पटकन तिथून निघून जातात इंद्राणी रागामध्ये सूर्यमुद्रा सोडते आणि म्हणते आत्ता पाळा तुम्ही पण आज पद्माकर राज्याध्यक्षाच्या अंत्यसंस्काराला तर याल ना तेव्हा बोलता येईल रुपाली आनंदाने रूममध्ये येते आणि म्हणते वा 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 कुठल्याही क्षणी नेत्राची रडारड सुरू होईल एवढं सगळं करून म्हातारा मेला ना ते इचं रडणं सुरू होईल खरी मजा तर तेव्हा येणारे म्हातारी म्हाताऱ्याच्या मृत्यूचं खापर नेत्रावर फोडणारे रडगबई रड पटकन रड म्हणजे मला लगेच धावत येता येईल नेत्रा जाते आणि म्हणते आजोबा आजोबा एकदम शांत असतात ती नाकासमोर बोट घेऊन जाते आणि घाबरू म्हणते आजोबा इकडे रुपाली म्हणते अजून का रडत नाही एवढा वेळ लागतो सूप बनवायला अगबाई जा आणि बघ मेलाय तो म्हातारा तिला काय राहत नाही ती खाली जाते आणि बघते तर नेत्रा आजोबांना सूप पाजत असते ती रुपालीला म्हणते नका काळजी करू मी आहे आजोबांसोबत आजोबांना आठवतं जेव्हा रुपाली मारत असते तेव्हा ते श्वास रोखून धरतात आणि पटकन मारायचं नाटक करतात रुपाली बाहेर जाते आणि म्हातारा का नाही मेला याच्या काळजीत पडते मग नेत्राला आठवतं ती आजोबांकडे गेल्यानंतर ती विचारते आजोबा तुम्हाला रुपाली बाईसाहेबांनी मारण्याचा प्रयत्न केला ते मान हलवतात नेत्रा घाबरते म्हणते आजोबा अजिबात काळजी करू नका मी आहे ना तुमच्यासोबत आणि मी काय सांगितलं ना ते लक्षात ठेवायचं तुम्ही असह्य नाही आहात तेवढे ताजोबांना आजी दिसते ते खुणवत असतात पण नेत्राला काही कळत नाही ते मनात म्हणतात हिला कसं सांगू आता तेवढ्यात आजी ओरडून म्हणते तू नेत्रा रूममध्ये जाते आणि म्हणते शेखर साहेब कुठे आहात तुम्ही शेखर म्हणतो नेत्रा काय झालं तू एवढी पॅनिक का झाली तिने ती मला सांगा तुमच्या शेजारी आदवाई साहेब आहेत का तो नाही काय बोल ना तिवंती साहेब आपल्याला आजोबांच्या रक्षणासाठी काहीतरी करावं लागेल आज साहेबांनी आजोबांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला आहे आता मात्र शेखर चांगला शॉक होतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद